पार्ट सी, दैट इज वेरिएशन इन जी विथ लैटिट्यूड एंड रोटेशन ऑफ अर्थ. तर लॅटिट्यूडला जीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, दॅट इज एक्सप्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे लॅटिट्यूडला जीसाठी. तर लॅटिट्यूड म्हणजे काय? लॅटिट्यूड इज अन अँगल मेड बाय रेडियस वेक्टर ऑफ एनी पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ विथ द इक्वेटोरियल प्लेन. अर्थच्या सेंटरपासून एखादा पॉइंट आपण कन्सिडर करतो आहे अर्थ सरफेसवरचा, त्याला जॉईंट करणारी लाईन म्हणजे काय असणार आहे? रेडियस वेक्टर. आणि त्या रेडियस वेक्टरने इक्वेटोरियल प्लेनशी जो काही अँगल फॉर्म केलेला आहे तो म्हणजे काय असणार आहे? दॅट इज लॅटिट्यूड. या लॅटिट्यूडची व्हॅल्यू इट रेंजेस फ्रॉम 0 degree ॲट द इक्वेटर टू 90 degree ॲट द पोल. 0 degree ॲट इक्वेटर टू 90 degree ॲट पोल, त्याची व्हॅल्यू 0 to 90 या पद्धतीने व्हेरी होऊ शकते. ठीक, इथे बघा, ई वी द पॉइंट ऑन इक्वेटर, या इक्वेटरवरचा ई हा एक पॉइंट आपण इथे आहे असं समजूया. नंतर पी विद द मोशन ऑफ मास, या पी या पॉइंटला एक स्मॉल मास एम असणारा जो काही ऑब्जेक्ट आहे तो सिच्युएटेड आहे. नंतर ओ डॅश विद द सेंटर ऑफ डॉटेड सर्कल, ओ डॅश इज नथिंग बट सेंटर ऑफ डॉटेड सर्कल. आता आपल्याला माहिती की अर्थ रोटेट्स अबाउट इट्स ॲक्सिस, अबाउट इट्स पोलर ॲक्सिस फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. वेस्टपासून ईस्टपर्यंत जी काही अर्थचं रोटेशन आहे अबाउट इट्स पोलर ॲक्सिस हे आपल्याला माहिती आहे विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने अर्थ काय करते? फ्रॉम वेस्ट टू ईस्ट मूव होते पोलर ॲक्सिसच्या अराउंड. देअरफोर मग अर्थवरचा प्रत्येक पॉइंट हा काय होणार आहे? सर्क्युलर मोशनमध्ये पोलर ॲक्सिसच्या अराउंड मूव होणार आहे. तसा एक पॉइंट आपण पॉइंट मास आपण इथे कन्सिडर करतो आहे, पी हा एक पॉइंट कन्सिडर करतो आहे. तिथे स्मॉल मास एम असणारा एखादा ऑब्जेक्ट असेल तोही काय होईल? अर्थ ज्या पोलर ॲक्सिसच्या अराउंड मूव करते आहे फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, तसा प्रत्येक पॉइंट अर्थवरचा काय होणार आहे? फ्रॉम वेस्ट टू ईस्ट पोलर ॲक्सिसच्या अराउंड काय होणार आहे? मूव होणार आहे. आणि त्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन ही डॉटेड लाईनने काय केलेली आहे? इंडिकेट केलेली आहे. ज्या सर्क्युलर पाथने तो मूव होणार आहे त्याची ती पोझिशन ती डॉटेड लाईनने इंडिकेट केलेली आहे. तो प्रत्येक पॉइंट मूव्ज इन सर्कल पॅरलल टू द इक्वेटर, इच अँड एव्हरी पॉइंट मूव्ज इन सर्कल पॅरलल टू द इक्वेटर. बरोबर, द मोशन ऑफ मास एम ॲट पॉइंट पी ऑन द अर्थ इज शोन बाय डॉटेड सर्कल विथ सेंटर, त्याचं सेंटर आपण इथे ओ डॅश म्हणून घेतलेलं आहे. देअरफोर ओ डॅश इज द सेंटर ऑफ डॉटेड सर्कल. द लॅटिट्यूड ऑफ पी इज नथिंग बट थीटा, त्या पी या पॉइंटला लॅटिट्यूड काय असणार आहे? थीटा घेतलेलं आहे. अँड स्मॉल आर विद द रेडियस ऑफ डॉटेड सर्कल, या डॉटेड सर्कलची रेडियस आहे स्मॉल आर. Now here, PO dash is nothing but small r, that is radius of dotted circle, and angle EOP is nothing but theta. Angle EOP kiti ahe? Theta ahe, where E being a point on the equator. E kaya ahe? Equator varsa ek point ahe, yani EOP kiti asnara hai angle? हा थीटा असणार आहे. अगेन
एंगल ओ पी ओ डैश इज ऑल्सो वॉट थीटा. एंगल ई ओ पी जर थीटा असेल तो ऑब्विस्ली ओ पी ओ डैश पण काय असणार आहे थीटा असणार आहे. अगेन इन ट्रायंगल ओ पी ओ डैश ट्रायंगल ओ पी ओ डैश हा ट्रायंगल आपण कन्सिडर करतो आहे. इट इज अ राइट एंगल ट्रायंगल. ओ पी ओ डैश हा ट्रायंगल काय आहे राइट एंगल ट्रायंगल आहे. देअरफोर कॉस थीटा कॉस थीटाची वैल्यू आपण फाइंड करतो. कशी फाइंड करतो काय फॉर्मुला आहे दैट इज एडजसेंट साइड अपॉन हाइपो एडजसेंट साइड अपॉन हाइपो दैट्स वाय कॉस थीटा इज इक्वल टू पी ओ डैश अपॉन पी ओ विच इज इक्वल टू स्मॉल आर. स्मॉल आर इज नथिंग बट द रेडियस दैट इज पी ओ डैश ऑफ डॉटेड सर्कल एंड कैपिटल आर विद द रेडियस ऑफ अर्थ दैट इज पी ओ. देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन कैपिटल आर. देअरफोर आता अपने वैल्यू कसली फाइंड कराएगी स्मॉल आर ची फाइंड कराएगी है दैट्स वाय स्मॉल आर इज इक्वल टू वॉट आर कॉस थीटा एक्सप्रेशन नंबर वन. नाउ सेंट्रिपिटल एक्सेलरेशन फॉर द मास एम अलॉन्ग पी ओ डैश इज नथिंग बट स्मॉल ए विच इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेर. आर ओमेगा स्क्वेर कशासाठी सेंट्रिपिटल एक्सेलरेशनसाठी की स्मॉल एम मास असणारा जो काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर जे काही सेंट्रिपिटल एक्सेलरेशन वर्क करतं आहे त्याला सर्क्युलर मोशनमध्ये मूव करण्यासाठी अलॉन्ग पी ओ डॅश ते किती असणार आहे ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर वेर ए इज इक्वल टू आता स्मॉल आरची व्हॅल्यू आपल्याकडे इक्वेशन वनमध्ये आहे अवेलेबल आर कॉस थीटा. देअरफोर ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा. याला काय घेतलं स्मॉल आरची व्हॅल्यू पुट केली आणि जे काय फॉर्म झालेलं इक्वेशन आहे ते काय आहे ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा. याला इक्वेशन टू कन्सिडर केलं. नाव द कॉम्पोनंट ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अलॉन्ग पी ओ पुन्हा कॉम्पोनंट ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अलॉन्ग पी ओ टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ म्हणजेच टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ किती असणार आहे दॅट इज ए आर अँड दॅट इट इज इक्वल टू ए कॉस थीटा. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे ए कॉस थीटा वेअर ए इज नथिंग बट आर ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा. एची व्हॅल्यू इथे इक्वेशन टूमधनं काय पुट केली आर ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा पुट केल्यानंतर जे काय एक्सप्रेशन मिळणार आहे ते काय आर ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा इन टू अगेन कॉस थीटा. देअरफोर ए आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. याला एक्सप्रेशन और इक्वेशन थ्री कन्सिडर केलं. ओके नाव आता पार्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन पी जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वर्क करतो आहे पीवरती तो ॲक्टिंग टुवर्ड्स पी ओ इज युटिलाइज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पीवर वर्क करतो आहे टुवर्ड्स पी ओ तो युटिलाइज केला जातो आहे कशासाठी टू इन प्रोव्हाइडिंग दिस कॉम्पोनंट ऑफ सेंट्रिपिटलचा जो काही कॉम्पोनंट आहे तो प्रोव्हाइड करण्यासाठी तो युटिलाइज केला जातो आहे. देअरफोर द इफेक्टिव फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऑन स्मॉल एम ॲट पी इज बघा द इफेक्टिव फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑन स्मॉल एम ॲट पी किती असणार आहे तो एम जी डॅश विच इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. हे जे एक्सप्रेशन आहे कशासाठी आहे इफेक्टिव फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन स्मॉल एम ॲट पॉइंट पी दॅट इज एम जी डॅश विच इज इक्वल टू वॉट एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा.
नाउ जी डैश बी द इफेक्टिव एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी. जी डैश इथे काय आहे, दैट इज इफेक्टिव एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी एट पॉइंट पी, दैट इज एट द लैटिट्यूड थीटा. देअरफोर आता इथे या एक्सप्रेशन मध्ये कॉमन जी टर्म आहे थ्रू आउट दोघ साइड ने कैंसल होती. कॉमन यातना एम कॉमन निघतो आहे, स्मॉल एम इथे पण एम आहे, दोघ साइडला एम प्रेजेंट असल्यामुळे काय कॅन्सल होईल. देअरफोर द रिमेनिंग टर्म्स आर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. देअरफोर द एक्सप्रेशन कशासाठी, लॅटिट्यूडसाठी, जीचंसाठी काय असणार आहे, जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. ओके, हियर ॲज द व्हॅल्यू ऑफ थीटा इन्क्रीजेस. आता ह्या एक्सप्रेशनमध्ये जर आता ह्या दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये थीटाची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीज झाली. कॉस थीटा काय होईल, ऑब्विअसली डिक्रीज होईल. थीटाची व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजे कॉस थीटा काय होतो, डिक्रीज होतो. देअरफोर जी डॅश विल बी इन्क्रीज्ड. जी डॅश काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. थीटा वाढला म्हणजे कॉस थीटा काय होतो, कमी होतो, आणि जीची व्हॅल्यू काय होते आहे, वाढते आहे. मग याच्यावरनं आपण असंही एक इन अनादर सेंटेन्स असंही म्हणू शकतो की ॲज वी मूव फ्रॉम इक्वेटर टू टुवर्ड्स एनी पोल ड्यू टू द रोटेशन ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज इन्क्रीजेस. आता इक्वेटोरियल प्लेनला त्याची व्हॅल्यू सगळ्यात काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि जसंसं इक्वेटरकडून पोलकडे मूव करू किंवा एखादा ऑब्जेक्ट मूव होईल इक्वेटर टू पोल, तशी तशी जीची व्हॅल्यू काय जाणार आहे, वाढत वाढत जाईल. ओके, ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. तर स्पेशल केसेस आपल्याला स्टडी करायचं आहे ॲट इक्वेटर अँड ॲट पोल. ॲट फर्स्ट जी केस आहे ती ॲट इक्वेटरसाठी आहे. ॲट इक्वेटर थीटाची व्हॅल्यू किती असणार आहे, इक्वेटरवर थीटा झिरो असणार आहे एक्झॅक्टली. देअरफोर थीटा झिरो आहे म्हणजे कॉस झिरो किती असणार आहे, वन असणार आहे. देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू वॉट, वन. मग आता दिलेल्या जे काही इक्वेशन आहे लॅटिट्यूडसाठी जीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठीचं किती असणार आहे, जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. हे आपल्याला इक्वेशन मिळाले आहे, पण कॉस थीटा जर वन असेल तर कॉस स्क्वेअर थीटा ची व्हॅल्यू इथे काय झाली, वन झाली. देअरफोर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. ओके, नाउ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मिनिमम ॲट इक्वेटर. ॲक्सेलरेशन ड्यू टू व्हॅल्यू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू इक्वेटरला काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. अँड रिड्यूस्ड बाय मॅक्झिमम अमाऊंट जी मायनस डी डॅश इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. हे जे आहे इक्वेशन त्याच्यात फक्त काय चेंजेस झाले, जी मायनस जी डॅश इथे घेतलेलं आहे विच इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे इक्वेटरला जी काही व्हॅल्यू असणार आहे लॅटिट्यूडची ती किती असणार आहे, मिनिमम असणार आहे. वेर आर, आर इज नथिंग बट रेडियस ऑफ अर्थ. किती असणार आहे रेडियस ऑफ अर्थ, 6.4 × 10⁶ मीटर्स. ती स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 6.4 × 10⁶ मीटर्स. ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे अर्थ जेव्हा आपल्या पोलर ॲक्सिसच्या अराउंड मूव करते आहे फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, त्यावेळेला ती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने काय करते आहे, मूव करते आहे. ती म्हणजे काय असणार आहे, ओमेगा आहे. अगेन ॲज वी नो ओमेगा इज इक्वल टू टू पाय अपॉन टी इक्वल टू वॉट, टू पाय ॲज इट इज अपॉन टी. टी मीन्स
पीरियड ऑफ रोटेशन ऑफ अर्थ, अर्थचा रोटेशनचा पोलर ॲक्सिसच्या अराउंड जो काही पिरियड असणार आहे तो किती, तो आता आपल्याला माहिती का, वन डे इज इक्वल टू 24 आवर्स, बरोबर 24 आवर्स मल्टीप्लाय बाय 60 मिनिट्स मल्टीप्लाय बाय 60 सेकंड, सेकंडमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असेल अवर्सचं 24 आवर्सचं, तर आपल्याला काय करावं लागेल, 60 मिनिट्स आणि 60 सेकंडने काय करावं लागेल, त्याला मल्टीप्लाय करावं लागेल. देअरफोर 2π/24×60×60, देअरफोर विच इज इक्वल टू 2×π व्हॅल्यू 3.142/24×60×60. ओके, जर हे सगळं सॉल्व केलं तर त्याचा ॲन्सर काय मिळतं आहे, विच इज इक्वल टू 7.275×10^-5 पर सेकंड. ओके, ओमेगाची व्हॅल्यू किती आली, 7.275×10^-5 पर सेकंड. नाव हे इक्वेशन आपल्याला माहिती, जी मायनस जी डॅश विच इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, देअरफोर जी मायनस जी डॅश इज इक्वल टू आर, आरची व्हॅल्यू किती आहे, 6.4×10^6 इंटू पुन्हा ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आलेली आहे, ओमेगा मिळाला आहे 7.275×10^-5, त्याचा काय घेतला, स्क्वेअर घेतला. देअरफोर इफ वी सॉल्व दिस इक्वेशन देन वी गेट जी मायनस जी डॅश इज इक्वल टू 0.03386 m/s². जी मायनस डी डॅश म्हणजे रिड्यूस्ड किती होईल, मॅक्झिमम किती अमाऊंटने रिड्यूस्ड होईल जीची व्हॅल्यू, तर ती किती मॅक्झिमम अमाऊंटने रिड्यूस्ड होणार आहे, जी मायनस डी डॅश इज इक्वल टू 0.03386 m/s², इतक्या मॅक्झिमम अमाऊंटने ती काय होणार आहे, रिड्यूस्ड होणार आहे. ओके, नाव केस टू, दॅट इज ॲट पोल्स. पोल, पोलला थीटाची व्हॅल्यू किती असणार आहे, 90 डिग्री, म्हणजे लॅटिट्यूड किती असणार आहे, एक्झॅक्टली 90 डिग्री. लॅटिट्यूड 90 डिग्री आहे, कॉस 90 विच इज इक्वल टू एक्झॅक्टली 0, देअरफोर कॉस थीटा बिकम्स 0. आता दिलेल्या इक्वेशनमध्ये जर कॉस थीटाची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय फॉर्म होणार आहे, दिलेलं इक्वेशन आपल्याकडे आहे अवेलेबल, दॅट इज जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा. जी डॅश इज नथिंग बट द, जी डॅश काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू आहे लॅटिट्यूडला, त्याच्यासाठी एक्सप्रेशन आहे विच इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा. देअरफोर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस 90. देअरफोर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 0, कारण कॉस 90 काय झालं आहे, 0. देअरफोर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस 0. देअरफोर जी डॅश इज इक्वल टू जी. बघा, सगळं हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, जी डॅश इज इक्वल टू जी, वेअर जी डॅश इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द लॅटिट्यूड पोझिशन, अँड जी इज नथिंग बट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे जी डॅश इज इक्वल टू जी. म्हणजे एक्झॅक्टली जर एखादा ऑब्जेक्ट पोलच्या पोझिशनला प्रेझेंट असेल तर त्याची व्हॅल्यू जी काय आहे ती एक्झॅक्टली किती असणार आहे, त्याच्यावर जे काही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर्क करते ते एक्झॅक्टली किती असणार आहे, जी एवढी असणार आहे, स्मॉल जी एवढी असणार आहे, म्हणजे मॅक्झिमम असणार आहे. देअरफोर देअर इज नो रिडक्शन इन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये ॲट पोलच्या पोझिशनला काय होणार आहे, तिथे रिडक्शन होणार नाही आहे. देअरफोर मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला जीची कुठे मिळणार आहे, ॲट पोल. पोलच्या पोझिशनमध्ये व्हॅल्यू काय मिळणार आहे, मॅक्झिमम मिळणार आहे, सगळ्यात जास्त मिळणार आहे. ओके,